नवी मुंबई येथील CCTV कमांड सेंटरच्या माध्यमातून नवी मुंबईतील गुन्हेगारी तक्ता कमी होण्यास मदत होत आहे. या CCTV कमांड सेंटरला सिडको अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की या सेंटरमध्ये काम करणारे सर्वजण अभिनंदनास पात्र असून ते फार मेहनतीने अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांना मदत करत असल्याचं प्रतिपादन केलं आणि सिडकोच्या माध्यमातून जे काही या सेंटरबाबत उर्वरित काम होत आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यास आवश्यक ते पाऊल उचलले जातील असं आश्वासित केलं. आज नव्या मुंबईतल्या आपले CCTV नियंत्रण केंद्र CCTV कमांड सेंटरला भेट देण्याचा योग आलाय आणि या CCTV कमांड सेंटरच्या माध्यमातून नव्या मुंबईतला जो क्राईमचा चार्ट आहे किंवा गुन्हेगारीचा जो तक्ता आहे हा नियंत्रणाखाली आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत होते आहे ते पाहून मनापासून आनंद झाला आहे. या सेंटरमध्ये काम करणारे सर्वच सहकारी अभिनंदनास पात्र आहे की फार चिकाटीनं मेहनतीनं त्यांनी अनेक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक खूप मोठं सहकार्य नवी मुंबई पोलिसांना केलं आहे. आज या सेंटरला 2016 सालापासून या सगळ्या तंत्रज्ञानाची होत असलेली मदत पाहता येणाऱ्या कालावधीमध्ये हे तंत्रज्ञान आपण सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहे, पदोपदी उपयुक्त ठरणार आहे आणि म्हणून या अनुषंगानं सिडकोच्या माध्यमातून जे काही उर्वरित काम आहे हे लवकरात लवकर पूर्ण होणं, त्याच्यासाठी संबंधित ज्या काही यंत्रणा आहेत की ज्यांच्या परवानगी अजूनही प्रलंबित आहेत त्या लवकरात लवकर मिळवणं याच्यासाठी प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे. तशाच पद्धतीनं नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रापासून या सर्व नवी मुंबई आयुक्तालयाच्या अंतर्गत येणारं सर्व क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्रासाठी जर अशा पद्धतीची यंत्रणा उभी राहिली तर त्याचा या संपूर्ण नवी मुंबईच्या क्षेत्रामधले गुन्हे नियंत्रणाखाली येण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो आणि या अनुषंगानं लवकरात लवकर जी जी कार्यवाही करणं अपेक्षित आहे ती करण्यासाठी याच्या पुढच्या कालावधीमध्ये फॉलोअप केला जाईल आणि त्या माध्यमातून या सर्व या सेंटरच्या सर्व क्षेत्रामध्ये किंवा आपण म्हणूया त्या सर्व अधिपत्याखालच्या सर्व क्षेत्रामध्ये लवकरात लवकर ही यंत्रणा कशी कार्यरत होईल हे पाहणं हे मला वाटतं प्राथमिकतेचं आहे आणि त्या अनुषंगानं जे जे काही आवश्यक आहे ती कारवाई आम्ही करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.